अभिनंदन, तुम्हाला 10 लाखाची कार मिळाली आहे किंवा तुम्हाला 1 लाखाची लॉटरी लागली आहे, असे मेसेज आपल्याला दिवसातून कितीतरी येतात आणि काही लोक याला बळी पडत स्वतःची कमावलेली सगळी रक्कम गमावून बसतात. असाच एक प्रकार कामगार नगर येथील व्यक्तीसोबत झाला असता त्याने थेट सायबर गुन्हे शाखेला फोन करून याबद्दल माहिती दिली. सायबर गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाघ यांनी हे उदाहरण देत नागरिकांना अशा कुठल्याही मेसेज किंवा पत्राला बळी न पडण्याचे तसेच सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. और कुछ लोग फ्रॉड कर रहे हैं, अमेज़न के नाम से कर रहे हैं. तो पूरा मामला क्या है मैं आपको विस्तार से बताता हूँ कि 2 दिन पहले 8 तारीख के दिन मुझे एक पोस्ट द्वारा, स्पीड पोस्ट द्वारा एक पत्र मिला. उस पत्र को मैंने जब खोला तो उसमें अमेज़न का एक प्रिंटेड एक लेटर निकला और एक कूपन निकली. उस लेटर पे लिखा हुआ था कि आपको जो कूपन है उसको स्क्रैच करें. मैंने उस कूपन को स्क्रैच किया तो उसमें 7,50,000 रुपये का इनाम मिला, जिसमें उन्होंने कहा है कि हमने 8वीं सालगिरह मनाई है अमेज़न के द्वारा, उसमें आपको ये प्राइज मिला हुआ है. और उस पत्र के अंदर 2 हेल्प नंबर दिया था, मोबाइल नंबर थे. तो जैसे मैंने ये खोला तो मुझे पुलिस की कुछ बातें याद आ गई. पिछले दिनों में पुलिस ने, नागपुर पुलिस ने इसके ऊपर में जन जागरूकता अभियान चलाया था और उसमें लोगों को समझाया था कि आपको कोई मोबाइल पे मैसेज आता है और बोला जाता है कि आपको लॉटरी लग गई है, कुछ पैसे भरना है GST के नाम पे. तो उनकी सारी बातें याद आने से मैं समझ गया कि ये फेक है. नंबर 2, जब मैंने इस पत्र को खोला, जब इसके दिए हुए नंबर पर संपर्क किया और उनको बताया कि साहब आपके तरफ से एक लेटर मिला है, तो उन्होंने मेरा कोड पूछा, कोड नंबर दिया हुआ था और बोला कि साहब आपको एक मैसेज आएगा, ये 7,50,000 रुपये की राशि जो है आपके बैंक में ट्रांसफ़र कर दी जाएगी, तो आप बैंक अकाउंट हमको भेजो. मैंने इंक्वायरी के उद्देश्य से बैंक अकाउंट नंबर उनको व्हाट्सएप द्वारा भेजा. तो उसी 10 मिनट के बाद में मुझे एक बैंक से एक मैसेज आया, जो वो मैसेज भी उनका फर्जी था कि 7,50,000 रुपया क्रेडिट हो गया है, लेकिन किसी कारणवश एक पर्सन आपने उसका सर्विस टैक्स भरना है 7,500 रुपये, वो आपने भरा नहीं, तो आप ये भर दो, उसके बाद में ये राशि आपके अकाउंट में आ जाएगी. तो बहरहाल इंक्वायरी के उद्देश्य से जब मैंने उन पर संपर्क किया कि इस तरीके का मैसेज आया, तो उन्होंने बोला कि हम आपको अकाउंट नंबर दे रहे. पहले तो उन्होंने कहा कि 7,500 रुपये आप गूगल से पे करो. मैंने बोला मैं गूगल नहीं चलाता हूँ, आप अकाउंट नंबर भेजो, उस अकाउंट में डालेंगे. उन्होंने मुझे एक अकाउंट नंबर दिया, SBI स्टेट बैंक ऑफ इंडिया का अकाउंट नंबर है, उसमें डालने के लिए बोला है. तो मैं ये बताना चाहता हूँ कि ये पूरा फर्जी वाला है, मैंने तो उनके अकाउंट में कोई पैसा डाला नहीं है, ये पूरा फर्जी वाला है. और लोगों से मेरी अपील है कि ये इस तरीके के पत्र में वो अकेले को नहीं आए होंगे, काफ़ी लोगों को दिया होगा. अगर ऐसे पत्र आपको आते हैं तो आप बिल्कुल सावधानी बरते और सतर्क रहे, इनके अकाउंट में कोई पैसा ना डालें, क्योंकि सारी जिम्मेदारी पुलिस की नहीं है, हमारी अपनी खुद की भी जिम्मेदारी है कि हम सतर्क रहें और जागरूक रहें. और इस खबर को लेने के लिए मैं VKB जो न्यूज़ चैनल है आपका भी धन्यवाद देता हूँ कि आपकी खबर को स्टेट बैंक संज्ञान में ले, क्योंकि ये अकाउंट नंबर जो है ये स्टेट बैंक का है, तो ये पता करें कि ये ब्रांच जहाँ की भी है वहाँ का इनका बैंक अकाउंट सीज करे. और अमेज़न वाले से भी गुजारिश है कि उनके नाम से ये जो धंधा चल रहा है, जो लोग चला रहे हैं, उन पर कड़ी कार्रवाई करें और लोगों से अपील है कि वो जागरूक रहे. आम्ही दरवेळी लोकांमध्ये जाऊन जनजागृतीचे कार्यक्रम करतो आणि याचाच एक फायदा आम्हाला आज ऐकायला मिळालेला आहे. एक कामगार नगर इथे राहणारे इसम आहेत, त्यांनी आम्हाला फोन केलेला होता की आम्हाला एक पत्र आलेलं आहे घरी आणि मोठ्या कंपनीच्या नावाने आलेलं आहे आणि तुम्हाला 7,500 रुपये बक्षीस लागलेलं आहे असं त्यावरती लिहिलेलं आहे. ह्या प्रकारचा मॅटर होता आणि त्यांनी सांगितलं की हा एक फ्रॉड आहे, हे मी समजलं आपल्या भाषण ऐकल्यामुळे वगैरे, आणि त्यांनी ती गोष्ट आम्हाला सांगितली. तर आम्हाला हे सांगायचं आहे की अशा प्रकारचे फ्रॉड होऊ शकतात आणि होत आहेत, की एखाद्या घरी एखादं पत्र येतं आणि त्या पत्रावर एखाद्या मोठ्या कंपनीचं नाव असतं, ती कंपनी आपल्याला कदाचित म्हणू शकते की आपण एखादी गाडी जिंकलेली आहे किंवा 1 किलो सोन्याची बार जिंकलेली आहे किंवा कोणती एखादी महागडी वस्तू जसं की लॅपटॉप आहे किंवा एखादा महागडा फोन आहे, असा तुम्हाला जिंकलेला मॅसेज येऊ शकतो.
हा मेसेज ऑनलाइन येऊ शकतो किंवा ऑफलाइन आपल्याकडे एखादं पत्र येऊ शकतं. आणि या पत्रामध्ये एक मोबाईल नंबर दिलेला असतो आणि तो मोबाईल नंबर जो आहे तो मोबाईल नंबर हा ज्यावेळी आपण डायल कराल त्यावेळी तिकडून मधुर सुरुवात होईल आणि सांगण्यात येईल की लवकरात लवकर तुम्हाला एक अमुक टॅक्स भरायचा आहे, कोणत्या तरी एका टॅक्सचं नाव सांगतील आणि तो किरकोळ असा वाटेल. 10 लाखाची बक्षीस आहे तर 10,000 रुपये टॅक्स भरायला सांगतील, 7 लाखाचे ते 7,000 भरायला सांगतील आणि परत हा भरल्याच्या नंतरसुद्धा आणि पुढच्या वेळेला परत टॅक्स भरायला सांगतील. अशा प्रकारचा हा खेळ होतो आणि अनेकदा टॅक्स भरून 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 जोपर्यंत याचे पैसे संपत नाही समोरच्याचे तोपर्यंत वेगळे वेगळे गोष्टी सांगून ते बक्षीस आता तुमच्या साठी निघालेलं आहे, ते तुमच्या बॉर्डरपर्यंत पोहोचलेलं आहे, बॉर्डरच्या पुढे येण्यासाठी आणखी टॅक्स द्यावा लागेल, हां तो तुमच्या अगदी शहरामध्ये पोहोचलेला आहे, मग तिथून सोडवण्यासाठी तुम्हाला एवढे एवढे पैसे द्यावे लागतील, अशा प्रकारच्या त्या वेगळ्या वेगळ्या गोष्टीमध्ये ते अडकवतात आणि पैशाची लूट करतात. तर एक वेळा जर आपल्याला एखादा टॅक्स सांगितला जातो त्याच्यानंतर परत एखादा टॅक्स सांगायला जातो त्याचवेळी माणसाने खरं तर सजग व्हायला पाहिजे. परंतु एखादी मोठी गोष्ट नजरेच्या समोर दिसली तर थोडं माणसाला भूल पडल्यासारखं होतं आणि त्यामध्ये ते अडकत जातात.